भारत स्वच्छ अभियाना अंतर्गत प्रत्येकाला शौचालय असे शासनाचे धोरण असताना भरजागीर या गावामध्ये 250 शौचालयाचा भ्रष्टाचार झाला असून नागरिक हे उघड्यावरच शौचालय करतात. आमची समजी घाण करायला लागली तर नाल्या उपसत नाही तर काही करत नाही तर काही करत नाही तर मला मागायला कुठं जायचं? गावाच्या भोवताल घाण सारी सगळ्या गावाच्या भोवताल घाणे समजा गावाच्या भोवताल आणि चारी बाजून संडासची घाणे इकडची घाण आली पाहिजे समोरची घाण आली पाहिजे त्याच्यात आमची घाण काढून द्या म्हणा बाजूच घाण किती शौचालय आले या गावामध्ये? शौचालय 500 शौचालय आलेले आहेत. मग बांधले का लोकांनी? बांधले नाही तर लोकांना बांधून बांधले नाही तर तरी बिल उचलले लोकांवर. ग्राम शोकलं सरपंच आलं सांगितलं की बा हे पैसे लोकांचे निघले तर ते म्हणतात ते पैसे निघले ते आमच्या हाती नाही आणि जे तुमचे काढायचे ते बी माझ्या हाती नाही असं ते म्हणतात. वाढवायचं नाही बाई मला किती कदर आहे काय सांगायचं. रात्रात झोप येत नाही मी किती झाले बिमार आहे ना त्या वासाच्या नाचं जेवण पण जाईल काय सांगायचं. बाल म्हणाल गेला म्हणतात आम्हाला रोड सरकार हागायसाठी दिला म्हणतात आम्हाला हागायसाठी दिला रोड सरकारने. बरजागिर येथील शौचालयाच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी व उघड्यावर बसणाऱ्या नागरिकांची ताबडतोब बंदोबस्त करावा ह्यासाठी ग्राम सचिव मळघने साहेब यांना फोन करा. त्यांचा नंबर आहे 88061 3651. मी रोहिणी खंडारे वाशिम इंडिया अनहटसाठी.